नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकीबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा निषेध मोर्चा, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया. मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा निषेध मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले मोर्चाचे नेतृत्व. ओबीसी सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कडून करण्यात आली निर्देशने, आडनावावरून इम्पेरिकल डेटा गोळा करणे थांबवण्याची करण्यात आली मागणी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राहुल गांधी यांना ईडी नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या व काँग्रेस नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणाऱ्या मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथील हँगिंग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावर मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी हे सांगू इच्छिते आपल्या सर्वांना की ज्या तऱ्हेने हे दबाव किंवा दबावाचं राजकारण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, केंद्र सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल, हे सातत्याने सरकारी यंत्रणाचा गैरवापर करतं. आपण ज्या तऱ्हेने बघतो की कोणी बोललं की त्याच्यामध्ये ईडी लावण्याचं काम होतं. राहुलजीने वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये, आर्थिक नीतीच्या बाबतीमध्ये महागाई आणि बेरोजगारी सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, आणि ज्या तऱ्हेने केंद्र सरकार ह्या स्वातंत्र्य असलेल्या यंत्रणाचा दबाव तंत्र म्हणून वापर करते, हे देशाच्या संविधानासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी, लोकतंत्रासाठी घातक आहे असं माझं म्हणणं. शहरातल्या प्रभाग क्रमांक 33 सिरसपेठ तेलीपुरा हनुमान मंदिर समोरील असलेल्या पाण्याच्या टाकीवर परिसरातील शेकडो नागरिक अवलंबून आहेत. उन्हाळ्यात या पाण्याच्या टाकीमुळे मोठा फायदा होत असतो, परंतु मागील अनेक दिवसांपासून ही टाकी फुटलेली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. तसेच या टाकीचे स्टँड जंगले व जीर्ण झालेले आहे, त्यामुळे केव्हा तरी मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा ही समस्या सोडविल्या जात नाही आहे. सिरसपेठमधील नागरिकांची ही जनसमस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यापासून सिरसपेठ माकडेची चक्की हनुमान मंदिरजवळ एक पाण्याची टंकी आहे, त्याचा जो स्टँड आहे तो कुजलेला आहे. त्यासाठी वारंवार आम्ही निवेदनं दिले, परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन झालेली नाही. तो स्टँड इतका कुजलेला आहे की कधीही तो पडू शकते आणि अपघात होऊ शकते. याचं अगर त्याचं ते तो कुजलेला स्टँड पडून पडला तर आणि दुर्दैवाने काही हानी झाली तर याचं जिम्मेदार कोण असणार? आणि आता आपल्याला माहित आहे की उन्हाळा दिवस आहे, पाण्याची समस्या आहे, तर त्याच्या ते टंकी पडल्याने पाणीसुद्धा पाण्याची समस्या तिथे वाढतील. याची सर्वस्व जिम्मेदार महानगरपालिकाची राहतील, परंतु महानगरपालिका याच्यावर आताही गंभीर नाही. आम्ही बघू, आम्ही करू, या गोष्टीवरच ते अडून आहेत. त्यासाठी आज आम्ही सिव्हिल लाईन इथे निवेदन दिलेले आहे. आमच्या एवढ्या समस्या आहे, सर्व नागरिकांसाठी पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. एक तर सरकारी नळातून मिळणारं पाणी फार कमीच मिळते, पण हे सार्वजनिक ज्या विहिरीवर हा पंप बसवलेला आहे तो पंप नादुरुस्त, म्हणजे पाण्याची टाकी फुटलेली आहे, पाण्याची जी टँक आहे ती फुटलेली आहे, अर्धं पाणी वाया जाते, आणि खालचं जे स्टँड आहे ते थोडंसं जीर्ण अवस्थेत आहे, त्यावरती केव्हा धोका होईल हे सांगता येत नाही. याकरिता आम्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक झोनला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे, सिव्हिल लाईन मुख्य झोनलाही निवेदन दिलं आहे. त्याच्यानंतर यांनी कुठलीच कारवाई केली नाही. या निवेदनाला कमीत कमी 15-16 दिवस होऊन गेले, पण याच्यावर काहीही ते उत्तर देऊ शकले नाही. आज आमच्याकडे प्रभाग नंबर 33 सिरसपेठ इथली एक तक्रार आली होती नागरिकांच्या माध्यमातून. सिरसपेठ तेलीपुरा या भागात एक हनुमान मंदिर आहे, तिथे एक पाण्याची टंकी आहे, आणि त्याच्या त्या टंकीचा जो स्टँड आहे तो अनेक वर्षापासून कुजल्या अवस्थेमध्ये आहे. नागरिकांनी अनेक वेळेस तक्रारी देऊनही तो स्टँड अजूनपर्यंत दुरुस्त करण्यात आलेला नाही. आता हा उन्हाळ्याचा वेळ सुरू आहे आणि या वेळेस त्या टंकीतून पाणीची मशीनसुद्धा या महानगरपालिकेने कापून नेलेली आहे. आमची मागणी एवढीच आहे की जी टंकी आहे त्या टंकीचा स्टँड तुम्ही तातडीने ठीक करून द्या, देण्यात यावा.
आणि टंकीसोबत त्या जी टंकी सडलेली टंकी आहे तिला ठीक करून तिथले जे शेकडो नागरिक आहेत त्यांना जी पाण्याची सुविधा होते, कारण की OCW सारखी संस्था 24 तास पाणी देण्याच्या नावावर सिरसपेठमध्ये साधारण 1 तासही बरोबर पाणी देत नाही आहे. त्याच्यामुळे ती विहिरीचे जी पाणी आहे, टंकीचं पाणी आहे, हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतो नागरिकांसाठी. तर आमची मागणी ही आहे की येत्या 10 दिवसात ही टंकी रिपेअर करून याचा स्टँड ठीक करून ही नागरिकांची सुविधा करून देण्यात यावी. ही जर काम करण्यात आलेलं नाही तर आम आदमी पार्टीतर्फे याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आणि याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची असेल. जय हिंद. उपविभागीय उपकार्यकारी अभियंता हे पदाचा दुरुपयोग करून महावितरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनमानी व अन्यायकारक वागणूक देत सर्व कर्मचाऱ्यास वेठीत धरत असल्याने त्यांच्या निषेधार्थ आज मानोरा येथील वीज वितरण कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर कामबंद आंदोलन केलंय. उपकार्यकारी अभियंता मानोरा हटाओ, उपकार्यकारी अभियंता मानोरा हटाओ. की मानोरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दहीकर साहेब हे आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. आमच्या कर्मचारी काम करीत असतानाही त्यांचे चुकीचे अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणे, त्यांचे निलंबनाचे प्रस्ताव पाठवणे, त्यांनी जर काही वेळी सुट्टी जर टाकली तर त्या सुट्टीच्या वेळी त्यांना रिजेक्ट करणे, त्या सुट्ट्या रिजेक्ट करणे, त्यांना फक्त रोज सुट्टीच्या दिवशी काम करायला बोलावणे, नाही बोलावणे आल्यास पुन्हा पत्रव्यवहार करून त्यांच्यावर कारवाई करणे, अशा प्रकारच्या कारवाया या मानोरा उपविभागामध्ये आमच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चालू आहे. आणि त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची इथे व्यवस्था नाही आहे, महिला कर्मचाऱ्यांना इथे बाथरूमला जायला पाणी नाही आहे, त्यांना उघड्यावर शौचालयात जावे लागते. या सर्व बाबी इथे घडत असताना या अशा अधिकाऱ्यांवर निलंबनासारखी कठोर कारवाई वरिष्ठांनी करायला पाहिजे, यासाठी आम्ही संयुक्त कृती समितीच्या वतीने इथे कामबंद आंदोलन या महावितरण कार्यालयासमोर करीत आहोत. राहुल गांधी यांना ED नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या व काँग्रेस नेते खासदार पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल्स येथील हँगिंग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. जाणून घेऊया नाना पटोले यांचे मत. नरेंद्र मोदीच्या सरकारने आखाती देशाची जाहीर माफी मागितली. आज आखाती देशाने देशातल्या शेतीमालाच्या असतील अनेक प्रॉडक्ट्सवर त्यांनी बंदी टाकलेली आहे, त्याच्यामुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झालेलं आहे. ह्या देशाला माफी मागावं लागली. ही जी धर्मांतर व्यवस्था जी भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये निर्माण करून सत्ता काबीज केली आणि या सत्तेच्या या धर्मांध व्यवस्थेच्या मुळे आज देशाला खाली मान टाकावं लागली. देशाचा रुपया रोज खाली पडते आहे आणि याचा आवाज हा सातत्यानं राहुल गांधीजींनी उचलला, जनतेचा आवाज उचलला आणि म्हणून राहुलजीचा आवाज दाबण्यासाठी या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीची जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा विरोध गेल्या 4 दिवसापासून राज्यातच नाही तर देशामध्ये सुरू झालेला आहे. नुसते काँग्रेसचेच लोक नाही तर सामान्य लोकसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात आहेत आणि हा उद्रेक जो आहे हा उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या उलट्या गिनतीच्या सुरुवातीचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. देशात मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आज शिवाजी चौकात आंदोलने करण्यात आली आहे. या घटना त्वरित थांबविण्यात याव्या, नाहीतर नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देत बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने वर्धेच्या शिवाजी चौकात आंदोलने करण्यात आली. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पूर्ण भारतभरामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते जे पूर्ण देशात शुक्रवारच्या दिवशी जे नियोजित पद्धतीनं जे हिंसा घडवण्यात आली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत.
विषय असा आहे का देशामध्ये एकाच वेळ एक विषयावरती मस्जिदीमधून निघून हिंदूंच्या संपत्तीला नुकसान पोहोचवणे हा काही एक अचानक घडलेला प्रसंग नाही आहे, तर हा एक सुनियोजित षडयंत्र आहे आणि देशविरोधी ज्या शक्ती आहे ज्या भारताच्या काही देशद्रोह्यांना आणि गद्दारांना हाताशी घेऊन जे देशाला आगीत झोकण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांना आम्ही इथून हे चेतावणी देणार आहो का तुमच्या ह्या मनसुब्यामध्ये कुठेही तुम्हाला सफलता भेटणार नाही आहे. जेव्हापर्यंत बजरंग दल आहे देशाच्या एकते अखंडेपासून अखंडतेसोबत कोणी खिलवाड करू शकत नाही आणि जो पण ह्या प्रयत्न करणार आमची प्रशासनाला मागणी आहे का अशा ताकदांना ताकदीच्या आधारावरती कायद्याची कठोर कार्यवाही करून त्यांना नेस्तनाबूत करण्यात यावे असं निवेदन घेऊन आज आम्ही प्रशासनाला म्हणणार आहोत. आणि जर का प्रशासनाने याच्यावरती काही कार्यवाही नाही केली तर हिंदू समाज सक्षम आहे आपली स्वतःची रक्षा करण्यामध्ये. आज चेतावणी स्वरूप जो निवेदन आम्ही घेऊन जाणार आहोत याच्यासाठी आज आम्ही इथं जमलो आणि इथून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. 2022 आतापर्यंत 38 मोबाईल चोरीला गेले आहेत. कळमना पोलीस स्टेशनच्या मिसिंग मोबाईल शोध पथकातील WPC पायल सुहाने तसेच सायबर एक्सपर्ट उपेंद्र आकोटकर या दोघांनी मिळून कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत हरवलेल्या मोबाईल्सपैकी 29 मोबाईल शोधून शहरातील मोबाईल्स हरवल्यापैकी 18 लोकांना त्यांचे मोबाईल्स परत करण्यात आले. जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लोकांना परत करण्यात आलाय. लोकांमध्ये आनंद बघायला मिळालाय. आज कामठी डिव्हिजनच्या ACP नेनलवार मॅडम या क्षणी उपस्थित होत्या. हे 18 मोबाईल्स ACP नेनलवार यांच्या हस्ते वितरित केल्या गेले. आता सन 2022 आतापर्यंत 38 मोबाईल मिसिंग झालेले आहेत. 38 मोबाईलपैकी कळमना पोलीस स्टेशन येथील मिसिंग मोबाईल शोध पथकातील WPC पायल सुनवाणे तसंच आमचे झोनपाचचे सायबर एक्सपर्ट उपेंद्र अकोटकर या दोघांनी मिळून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे 29 मोबाईल मिसिंग झालेले होते, 29 मोबाईल त्यांनी शोधलेले आहेत. त्यापैकी आज नागपूर शहरातले जे 18 लोक इथले जवळचे होते त्या 18 लोकांचे मोबाईल त्यांना परत केले. जवळपास
3 ते 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लोकांना परत केले. लोक खूप खुश होते. आज आमच्या कामठी डिव्हिजनच्या ACP मॅडम माननीय नयनलवार मॅडम या स्वतः हजर होत्या आणि 18 स्त्री पुरुष ज्यांचे मोबाईल मिसिंग झाले होते त्यांना पोलिसांना बोलवलं आणि मॅडमच्या हस्ते त्यांना त्यांचे हरवलेले मुद्देमाल त्यांना परत केला. लोकांना खूप आनंद झाला. सदर मोबाईलच्या शोधकामी माननीय नितीश कुमार सर पोलीस आयुक्त माननीय कसुदी दोरजे जॉईंट कमिशनर मॅम माननीय नवीनचंद्र रेड्डी सर माननीय चिन्मय पंडित सर माननीय अलोरा मॅडम यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आणि मिसिंग पथकाने 28 मोबाईल शोधले आणि लोकांना ते परत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी OBC सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यातर्फे आज नागपुरात निर्देशने करत रॅली काढण्यात आली. आडनावावरून इम्पेरिकल डाटा गोळा करणं त्वरित थांबवा, यामुळे OBC समाजावर अन्याय होणार नाही यासाठीच ही निर्देशने देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली आहे. महाविकास आघाड़ी हमेशा OBC के आरक्षण के बाबत वो उसके पक्ष में ही रही है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट ये कभी भी आरक्षण वहाँ का OBC का ना मिले इसका प्रयास करते रही है, लेकिन हमारी महाविकास आघाड़ी रहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रही ऑलवेज OBC के पक्ष में रही है. हमारी डिमांड ये है कि जिस प्रकार से अभी जो भाटिया आयोग स्थापन हुआ है, मागासवर्गीय आयोग स्थापन हुआ है, उस आयोग में मतदार यादि से वो जो नाम निकाल के नाम से वो OBC का ये कर रहे हैं, वो हम ये चाहते हैं कि वहां से मतदार यादि से नाम ये सरनेम जो होते हैं हर समाज में होते हैं, उसके वजह से OBC कौन है आइडेंटिफाई नहीं हो पाएगा. हमारा बोलना यही है कि जहां जो ये OBC है सबके घर में जाके वो OBC है, SC है, ST है, GNT है, जो 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 समाज का होगा उसके घर में जाके एम्पिरिकल डाटा तैयार करने से हमारे OBC समाज के ऊपर किसी भी प्रकार का अन्याय नहीं होगा. इसलिए हम आज निवेदन कलेक्टर के माध्यम से आयोग को देने जा रहे हैं. पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 साठी 10वीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या 10वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या ज्या परीक्षा होत्या त्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सगळेजण 2 वर्षापासून कोविडशी लढत आहोत. अशा वेळेला ह्या परीक्षा घेण्यात आल्या. खूप मेहनतीने, खूप कष्टाने, जिद्दीने, संयमाने आणि धैर्याने तुम्ही आपला अभ्यास पूर्ण केला, या परीक्षेला सामोरे गेलात. आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल, विद्यार्थी मित्र असतील किंवा पालक असतील यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये हे टेन्शन पण असेल, जसं मी सांगितलं की एक उत्साहाचं पण वातावरण असेल की आपला रिझल्ट कधी लागणार आहे. तरी आजच्या या संवादाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022 दुपारी 1 वाजता लागणार आहे. खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो, उत्साहाचा दिवस असो आणि आपल्याला जी कारकिर्द घडायची आहे किंवा जी कामगिरी करायची आहे त्याच्यासाठी उच्च पदासाठी जाण्यासाठी आपल्याला एक मोठा माइलस्टोन हो, हीच या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. 10वीचं वर्ष महत्वाच्या शैक्षणिक जीवनामधला पहिला टप्पा पार करल्याबद्दल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या भविष्यासाठी सुइच्छिते आणि आपले धन्यवाद म्हणते. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सण म्हणून पोळा ज्या पद्धतीने साजरा केला जातो अगदी त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमावर्ती भागात करहुनवी हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना बैलगाडा हाकण्याचा मोह आवरता आला नाही. अक्कलकोट तालुक्यातील सलगरमध्ये ग्रामदैवत हनुमंताची करहुनवी निमित्त यात्रा भरते. या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळतात. गेले अनेक
दिवस हिंदू मुस्लिम वाद चव्हाट्यावर आला असताना आता हिंदूंवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरले असून ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून घोषणाबाजी करत निर्देशने करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर कोणीही कारवाई करत नाही आणि हिंदूंनाही काही बोलला तर मोठमोठ्या कारवाया होतात असा आरोप यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. यावेळी हिंदूच्या समर्थनार्थ पत्र राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. हिंदूंवरचे भ्याड हल्ले थांबले नाहीत तर देशभरात निदर्शने करू असा इशारा देखील दोन्ही संघटनांकडून देण्यात आलाय. आज जे आंदोलन आम्ही इथे करतोय हा निषेध आंदोलन आहे. काय झालंय, गेले एक वर्षभर, गेले एक दीड वर्षभर आमच्या हिंदू समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. म्हणजे आता रामनवमीच्या यात्रा काढल्या, तिथे पत्रावबाजी झाली. हिंदू नववर्षाच्या यात्रा काढल्या, तिथे पत्रावबाजी झाली. वेगवेगळी कारणं काढून समाजातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळं म्हणजे जिहाद, एक इस्लामिक जिहाद आज पूर्णपणे मांडला जातो आहे आणि याचा कुठेतरी तीव्र निषेध करावा, याचा कुठेतरी याला चाप बसावा म्हणून आज आम्ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. ह्या आंदोलनानंतर आम्ही इथून कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि तिथे आम्ही राष्ट्रपतींना एक निवेदन पाठवणार आहोत की बाबा ह्या होणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आपण कुठेतरी सरकारला एक निर्देश द्यावेत आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी. जर ती कारवाई झाली नाही आणि असंच चालत राहिलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचा मग पुढे खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही आज आम्ही विनंती करण्याकरता आणि या सगळ्याचा निषेध करण्याकरता म्हणून आज आम्ही इथे पूर्ण देशभर उतरलेलो आहोत. त्या अनुषंगाने आज इथे आमचे कार्यकर्ते आले आहेत आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता म्हणून इथे आहोत. थोड्या वेळाने आम्ही इथून कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ, त्यांना आम्ही निवेदन देऊ, त्यानंतर आंदोलन संपतो. मुकुल शर्माच्या बाबतीमध्ये आम्ही बजरंग दलाचं हे म्हणणं आहे की त्या गोष्टीचा हे धरून ज्या प्रकारे पथराव हिंदू समाजावर झाला, म्हणजे एक प्रकारे ह्या गोष्टीचा कुठेतरी बागुलबुवा करून हिंदू समाजाला भडकवण्याचा, धमकवण्याचा हा जो प्रयत्न चालला आहे, हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. तो तसं होऊ नये ह्या आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये. बाकी कुठलं कोणी काय स्टेटमेंट करतं ह्याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु ह्याच्यामध्ये समाजावर जे हल्ले झाले, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्या मस्जिदीमधून बाहेर पडून पोलिसांवर हल्ले झाले, त्यानंतर हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले, हे चुकीचं, हे नाही व्हायला पाहिजे, हे याच्यामध्ये पाहिजे. आज ये जो निषेध आंदोलन हम लोग ने किया हुआ है उसका मुख्य कारण ऐसा है कि मंदिर में कोई भी धार्मिक स्थल हो, चाहे हिंदू हो, मुसलमान हो, सिख ईसाई हो, धार्मिक स्थल में जाने के बाद लोग वहाँ पूजा पाठ पठन अपने इसके लिए जाते हैं, लेकिन एक विशेष धर्म के लोग जो हैं वो विशेष टाइम, विशेष पद्धति, विशेष सिस्टम, हर एक जो उनका ट्रेंड तैयार है कि कुछ भी होना. नुपुर शर्मा ने क्या किया, क्या शब्द वापरा, सही किया, गलत किया, वो कोर्ट डिसाइड करेगा, पुलिस डिसाइड करेगी, लेकिन उसका एक माध्यम लेके पूरे देश में, ऐसे तो हमारे देवी जिस डिबेट में नुपुर शर्मा ने जो वक्तव्य किया उस डिबेट में सामने मौलवी ने भी ऐसा ही कुछ हमारे भगवान शंकर के बारे में गलत बात बोला. तो मेरा कहना ऐसा है कि अगर शंकर जी के बारे में अगर गलत वर्ड वापर रहे हैं तो उसके वक्तव्य में नुपुर शर्मा ने कुछ किया तो भाई दोनों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और जो भी धार्मिक उन्माद फैलाते हैं उन्होंने दोनों के विरोध में कुछ करना चाहिए, लेकिन उनको नुपुर शर्मा का से स्टेटमेंट से कुछ लेना देना नहीं है ऐसा हमारा मानना है. रामनवमी की जो पालकी निकली उसमें क्या किसी ने स्टेटमेंट दिया? नहीं. पथराव हुआ, उनको एक दबाव तंत्र डालना है हिंदुओं के ऊपर कि हम जो है कानून की बात नहीं मानेंगे, शरिया कानून लागू होगा, ऐसे मौलवी बोल भी रहे हैं. तो और जहाँ भी होता है टारगेट कौन होता है बताइए? कोई मुसलमान का टारगेट होता है? नहीं. वहाँ पे जहाँ पे ये लोग करते हैं वहाँ के जो हिंदू दुकानें हैं उनसे दौड़ फोड़ करना, झाड़ फोड़ करना, पुलिस, अब बताइए सभी के सभी लोग पार्टी के जितने सेकुलरवादी लोग हैं सबके सब उनके साथ में खड़े हो जाते हैं, नहीं इनके साथ अत्याचार बुलडोजर चल रहा है. लेकिन आज DCP रैंक के अधिकारियों के ऊपर हल्ला और बुरी तरह उनको मारा पीटा गया, फायरिंग हुई, उनको फायरिंग गोलियाँ लगी हुई हैं, उनकी तरफ से बोलने वाला कोई नहीं है. इसका मतलब आप पुलिस से नहीं डरेंगे, कानून से नहीं डरेंगे, समाज से नहीं डरेंगे, तो आपको यहाँ रह के मतलब क्या है? हम कैसे आपको अपना भाई माने, किस हिसाब से मानना चाहिए? और इसलिए उनके ऊपर दबाव आना चाहिए. इसलिए बजरंग दल के कार्यकर्ता पूरे देश में एक साथ में, मीडिया के ऊपर भी उन्होंने हल्ला किया, एक साथ में उनके दबाव तंत्र आना चाहिए. इसलिए कलेक्टर के माध्यम से राष्ट्रपति को हम एक निवेदन भेज रहे हैं
कि ऐसे व्यक्ति को के ऊपर कार्रवाई हो, और जिस धार्मिक स्थल से ऐसे एलिमेंट्स निकलते हैं उस धार्मिक स्थल को तुरंत बैन किया जाए, उस पर ताले लगाए जाए, सील किया जाए, और उसके जो मुल्ला मौलवी है जो भी हो या कोई दूसरे धर्म के जो धर्मगुरु हो, अगर उनके धार्मिक स्थल से इस तरह का अगर वो निकलता है तो उनकी उनके ऊपर भी वही कार्रवाई हो, और ऐसी कार्रवाई हो कि दोबारा कोई किसी की हिम्मत ना हो। मैं सीना ठोक के बोलना चाहता हूँ कि बाकी स्टेट का मालूम नहीं, लेकिन उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जो कार्य कर रहे हैं, अगर उसी तरह सभी स्टेट के मुख्यमंत्री कार्य करना शुरू कर दे तो किसी जो धर्म के नाम पे उन... तर वीकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत, बघत रहा वीकेबी न्यूज, नमस्कार।